वर्ष 1980 आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करून आणि 2 वर्ष आंदोलन करून सत्तेत आलेलं जनता पक्षाचं सरकार हे कोसळलं होतं. त्यानंतर 3 वर्षात लगेचच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकीत इंदिरा गांधींकडे जनता पक्षाच्या विरोधात प्रचारासाठी अनेक मुद्दे होते, मात्र इंदिरा गांधींच्या भाषणांमध्ये फक्त कांदेच होते. निवडणुकीच्या प्रचारात त्या अक्षरशः कांद्यांची माळ घालून सुद्धा फिरत होत्या. त्यामुळेच या निवडणुकीला देशातील पहिली कांद्याची निवडणूकही म्हटलं गेलंय. त्या निवडणुकीत कांद्याचे भाव हा मुद्दा बनवून इंदिरा गांधी सत्तेतही परतल्या, मात्र सत्तेत येताच कांद्यांकडे दुर्लक्ष करणं त्यांना खूप महागात पडलं. 1980 1 रुपया किलोने मिळणारा कांदा हा 1981 मध्ये 6 रुपये किलो झाला होता. त्या वर्षातच इंदिरा गांधींना अक्षरशः कांद्याने रडवलं होतं. थोडक्यात काय तर कांदा हा आजचाच नाही तर फार पूर्वीपासून जसा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तसाच तो राजकीय नेत्यांच्या अंगावर काटा आणणाराही विषय आहे. आजपर्यंत कांद्याने अनेक वेळा राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्यापासून ते सरकार पाडण्यापर्यंतचं काम केलंय. कधी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी कांद्याला निवडणुकीचा मुद्दा बनवून काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणलं तर कधी भाजपला याच कांद्यामुळे 2 राज्यातील सत्ता सुद्धा गमवावी लागली. इतकंच नाही तर मनोहर जोशी यांना दिवाळीच्या फराळातही कांदा खावा लागला होता. तर या मागचेच काय राजकीय किस्से आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत. 1998 महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत होतं. तेव्हा विरोधी पक्षात होते काँग्रेसचे नेते छगन भुजबळ. दिवाळीचे दिवस होते आणि अशातच कांद्याचे दर हे गगनाला भिडले होते आणि हेच निमित्त साधून छगन भुजबळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिवाळीच्या फराळात कांदे पाठवले आणि बॉक्सवर लिहिलं, दिवाळीत तुम्ही तुमच्या प्रियजनांना काहीतरी मौल्यवान वस्तू भेट म्हणून देता, यावेळी कांदा चांगलाच महागला आहे. तर हीच उपहासात्मक टीका मनोहर जोशी यांना चांगलीच लागली आणि त्यांनी रेशन कार्डवर कांदा विकण्यास सुरुवात केली. तेव्हा 45 रुपये किलोने मिळणारा कांदा हा सामान्यांना 15 रुपये किलोने उपलब्ध करून देण्यात आला होता. 1998 दिल्लीत भाजपचं सरकार होतं आणि या सरकारचे मुख्यमंत्री होते मदनलाल खुराना. कांद्याचे भाव वाढले आणि विरोधी पक्षांनी सरकारला घेराव घातला. दबाव इतका वाढला की खुराना यांना हटवून साहिब सिंग वर्मा यांच्याकडे धुरा देण्यात आली होती. तरीही कांद्याचे भाव मात्र कमी झाले नाहीत. तर भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलले आणि सुषमा स्वराज यांना संधी दिली. तर कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सुषमा स्वराज यांनी अनेक पावलं उचलली, मात्र त्या सुद्धा अयशस्वी ठरल्या. शेवटी कांदा हा प्रमुख निवडणुकींचा मुद्दा बनला आणि भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. याशिवाय 1998 राजस्थान विधानसभा निवडणुकीतही भाजपला कांद्यांमुळे पराभव पाहावा लागला होता. त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कांदा आमच्या मागे होता असं म्हणत भैरवसिंग शेखावत यांनी पराभवाचं कारण कांदाच असल्याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली होती. असं म्हणतात की त्यावर्षी झालेल्या पोखरण अणू चाचणीवेळी रेडिएशनवर उपाय म्हणून 1000 टन कांदा हा जमिनीत गाडला गेला. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थानमध्ये कांद्यांचा मोठा तुटवडा पडला आणि कांद्याचे दर हे गगनाला भिडले. त्यामुळे अणू चाचणीसारखे यशस्वी आणि ऐतिहासिक काम करूनही वाजपेयी यांच्या पक्षाला दिल्ली आणि राजस्थानमधील सरकार काही वाचवता आलं नव्हतं. तर मित्रांनो, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांसाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.